देवपूर येथे एका 56 वर्षीय नराधमाने 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अशा कुकर्म करणाऱ्याला फासावर लटकवा अशी मागणी धुळे जिल्हा तिळवण तेली समाजाने केली आहे। समाजाचे अध्यक्ष माजी प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ आणि समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले आहे की धुळ्याच्या देवपूर भागातील कृषी कॉलनीत खाऊचे आमिष दाखवून एका 56 वर्षीय नराधमाने 6 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला अशाच प्रकारची घटना धरणगाव येथे घडली आहे। कायदा सुव्यवस्था कमजोर झाल्याने पोलीस प्रशासनाचा गुन्हेगार वचक नाही। अशा घटनांमुळे महिला भयभीत झाल्या असून अशा नराधमांचा बंदोबस्त करावा या दोघी घटनांचा तेली समाज निषेध करीत असून या प्रकरणी फास्ट कोर्टात केस चालवून अशा धेड्यांना फासावर लटकावे अशी मागणी भगवान बापूजी करणकाळ, युवराज करणकाळ, भाऊसाहेब चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, बापू चौधरी, युवराज चौधरी, उमेश चौधरी, कमलाकर अहिरराव, रामेश्वर चौधरी, चंदूबापू करणकाळ, सुनील चौधरी, सतीश महाले, गोविंद चौधरी, नितिन थोरात, निलेश महाजन, अनिल करणकाळ यांनी केली आहे। धुळे शहरातील कृषी कॉलनी आणि जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तेली समाजाच्या अल्पवयीन बालकांचं जे शारीरिक शोषण झालं, लैंगिक शोषण झालं, त्याचा धुळे जिल्ह्याच्या वतीने, धुळे जिल्हा तेली समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। आणि त्या नराधमांना केंद्र सरकारने इतका सुंदर आणि कठोर कायदा केलेला आहे, पण त्या कायद्याची वचक आणि भीती राहिलेली नाही आहे अशा आरोपींना, तर त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही धुळे जिल्हा तेली समाजाच्या वतीने करतो।